बाळूमामांच्या नावान सांग भले या मालिकेत सगळे तळावर नित्यनेमानं कामं करत असतात. मामा तळावर येतात आणि रघुला हाक मारतात. मामा त्या लहान मुलीबद्दल विचारतात की ती कुठे आहे. रघु ती बायकांसोबत पाणी आणायला गेली असं सांगतो. यावर मामा चिंतेत पडतात. सगळेजण मामांना काय झालं विचारतात. इकडे त्या लहान मुलीला भोवळे यायला लागते आणि ती पडते. तिची आई सरिता तिच्याजवळ थांबते आणि दुसरी बाई तळावर धावत येते. मामांना सगळं ठाव असतं. ती बाई तळावर येऊन गीतेचे शुद्ध हरपल्याचं सांगते. सगळेजण घाबरतात. गणू तळावर थांबतो आणि मग सगळेजण गीताला आणायला तिकडे निघतात. सरिता गीताला उठवायचा खूप प्रयत्न करते. सगळे गीताला घेऊन तातडीनं तळावर येतात. इकडे काही गावकरी त्यांना पाहतात. गीताला सगळेजण तळावर घेऊन येतात. तिला मामांसमोर ठेवतात. तिचे आई वडील ओक्साबोक्सी रडायला लागतात. ते गीतेला असं काय झालंय विचारतात. मामा गीतेच्या वडिलांकडे पाहतात आणि ते काहीच बोलत नाहीत. सरिता माझ्या मुलीला वाचवा म्हणते. इकडे ते गावकरी पाटलाला येऊन जगनची पोरगी गेल्याचं सांगतात. पाटील याचा अर्थ त्यांनी खोटी शपथ घेतली असं बोलतो. पण पाटलींबाई मामांनी शपथ घेतली होती. त्या मुलीला काहीतरी आजार असेल त्यामुळे हे घडलं असेल. तुम्ही असा विचार करू नका असं म्हणते. तुमच्या हातून काही वाईट घडायला नको असंही ती म्हणते. सोबतच ती सगळ्यांना आपण तळावर जायला हवं असं म्हणते. सगळेजण तयार होतात. पाटील काही तयार होत नाही. मात्र नंतर खूप समजावल्यावर तो तयार होतो. इकडे गीतेचे वडील मला शिक्षा करा मामा पण माझ्या पोरीचा जीव वाचवा असं म्हणतात. मामा आपली सुरुवातच खोट्यानं झाली जरा आठवा असं म्हणतात. जगनला सगळं आठवतं. इकडे सरिता मामा तुमच्या समोर पदर पसरते असं बोलते. त्यानंतर मामा जागेवरून उठतात. आकाशात विजा चमकू लागतात. आभाळ भरून येतं. मामा पगडी काढतात आणि तिची गाठ बांधतात. सगळे त्यांच्याकडे आशेने पाहत असतात. ते पाहतात की काही क्षणात गीता स्वतःच्या पायावर उठून उभी राहते. पण मामांनी गाठ सोडली तर गीताचा जीव परत जाणार का. पुढे नेमकं काय घडणार यासाठी बघा बाळूमामांच्या नावान सांग भले ही मालिका संध्याकाळी 7:30 कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेटसाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.